केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचं बजेट मांडणार आहेत यावर्षी सार्वत्रिक निवडणुका होत असल्यामुळे हे अंतरिम बजेट असेल त्यांच्या कारकिर्दीतलं हे सहावं बजेट असेल मोरारजी देसाईंच्या विक्रमाशी त्या बरोबरी करतील सकाळी अकरा वाजता अर्थमंत्री लोकसभेत बजेट सादर करतील आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी अर्थसंकल्पीय वाटप आणि महसुली अपेक्षांची रूपरेषा त्या आज मांडतील लोकसभेत बजेट मांडून झाल्यावर राज्यसभेत बजेट मांडलं जाईल बजेटचं लाईव्ह प्रक्षेपण आपण एबीपी माझावर पाहू शकाल आणि याच बजेटबद्दल नेमक्या काय अपेक्षा आहेत त्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ आय टी उद्योजक आहेत दीपक घैसा सर त्याचबरोबर आयकर तज्ज्ञ आहेत संजीव गोखले सर आणि भाजपचे आमदार देखील अतुल भातखळकर हे काही वेळात सहभागी होण्याची शक्यता आहे आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे सुद्धा आपल्यासोबत आहे सगळ्यात आधी मी संजीव गोखले सरांकडे जातो संजीव सर सामान्य बजेट आणि आधीचा अंतरिम बजेट यात नेमका फरक काय असतो म्हणजे प्रेक्षकांना पुढची चर्चा आपली सोपी जाईल समजण्यासाठी हा आता असं की हे वोट ऑन अकाउंट आहे म्हणजे पूर्ण बजेट सरकार आता मांडत नाही केवळ दोन ते तीन महिन्याकरता त्या खर्चाला ती अनुमती घेतली जाते आणि जे काही नवीन सरकार जे कोण येईल ते पूर्ण बजेट जुलैच्या आसपास मांडतील त्यामुळे हा मुख्य फरक आहे त्यामुळे ह्या मिनी बजेटमध्ये फार मोठ्या धोरणात्मक घोषणा होत नाहीत किंवा करायचा नाही असा एक रिवाज आहे परंतु गेल्यावेळी हो मात्र एकोणीस मध्ये मात्र काही घोषणा झाल्या होत्या करविषयक पण आज किती होतील काय होतील आपल्याला थोड्याच वेळात कळेल ठीक आहे दीपक गैसा सर पुढचा प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे तुम्ही आय टी उद्योजक आहात तर उद्योग जगताच्या या अंतरिम बजेट कडनं काही वेगळ्या अपेक्षा आहेत अर्थात आहेत कारण किती जरी नाही म्हटलं तरी हे निवडणुकीपूर्वीच बजेट आहे त्यामुळे इंडस्ट्री करता किंवा एम्प्लॉयमेंट जनरेशन करता काहीतरी करण्याचं एक सुचव आता की पुढच्या पाच वर्षात आम्ही काय करू शकू याचं तर थोडंसं आत्ता थो थो व्हायची शक्यता आहे आणि त्याच्याकरता एक तर इज ऑफ डुइंग बिझनेस प्रोसिजर्समध्ये अजून बऱ्याच सुधारणा करणं जरुरी आहे इन्कम टॅक्स म्हणा किंवा इतर परमिशन्स ज्या लागतात त्याच्याकरता आणि त्याशिवाय एक एम्प्लॉयमेंट जनरेशन करता किंवा एक सोशल इन्फ्रास्ट्रक्चर इकोसिस्टम तयार करण्यासाठी काय काय करता येईल पुढच्या पाच वर्षात याचा मला वाटतं त्याची एक चर्चा थोडीशी या बजेटमध्ये व्हायची शक्यता आहे की ज्याचा फायदा त्यांना निवडणुकीसाठी सुद्धा होईल आणि एक इंडस्ट्रीला एक दिलासा मिळेल की बाबा हे लोक आले परत तर काय काय करू शकतील पण यापूर्वीच्या अशा कोणत्या घोषणा आहेत की ज्यांचा फायदा या गेल्या तीन ते चार वर्षात पाच वर्षात झाला आहे नाही भरपूर झालं म्हणजे मेक इन इंडिया जो, जो प्रोजेक्ट आहे पूर्ण किंवा डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा प्रोसिजर्समध्ये सुद्धा जो आता आपण इन्कम टॅक्स म्हणा किंवा इतर मध्ये जे एक डिजिटायझेशन झालं आहे किंवा कॉम्पिटिशन झालं आहे त्याचा फायदा इंडस्ट्री नक्की होतोय परंतु अजून समाधानी आहेत का तर नाही आहेत अजून बरंच आपल्याला गाठायचं आहे कारण एक मानसिकता जी आहे तिकडची ती बदलणं जरुरी आहे आणि ती नुसत्या कायद्याने बदलणार नाही तर ती ती लोकांचे सोशल इंजिनिअरिंग करायला लागत त्याकरता आणि त्याकरता इंडस्ट्री आणि सरकार किंवा इंडस्ट्री आणि ब्युरोक्रेसी यांचा संवाद कायम असणं जरुरी आहे त्यामुळे ते होत आहे ते चांगलं होत आहे परंतु सफिशियंट नाही आहे ते अजून व्हायला पाहिजे पाहिजे ओके आणि त्याच अपेक्षा आता तुम्हाला बजेटकडनं अतुल लोंडे तुम्ही नेहमी राज्य आणि केंद्र पातळीवर सुद्धा सरकारविरोधातली भूमिका मांडता जनतेचे प्रश्न सुद्धा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही मांडता या बजेटकडनं विरोधी पक्षातला एक नेता म्हणून आणि त्याचबरोबर सामान्य नागरिक म्हणून काय अपेक्षा आहेत तुमच्या दोन्ही भूमिकेत तु? मी विरोधामध्ये भूमिका मांडतो असं नाही आहे विरोधी पक्षाचं काम आहे की ज्या गोष्टी व्हायला पाहिजे प्रायोरिटाईज करायला पाहिजे शेवटी आम्ही जेव्हा सत्तेत असतो तेव्हा आम्हाला वेगळ्या मर्यादा असतात दुसरा पक्ष सत्तेत असतो त्याला मर्यादा वेगळ्या असतात पण प्रायोरिटीज सामान्य माणसाच्या अनुषंगानं कशा आणता येईल या अनुषंगानं आम्ही चर्चा करत असतो त्यामुळे मी तरी कधी विरोधासाठी विरोध करत नाही आता फिजिकल डेफिसिट हा मेजर इश्यू आहे म्हणजे तुमच्याकडे पैसा किती येणार आहे तुम्ही खर्च किती करता त्याच्यावर तुमचं व्याज किती जातं आणि त्या अनुषंगाने तुम्ही किती खर्च केला पाहिजे नाहीतर मग मागच्या बजेटमध्ये तुम्ही ज्या गुंतवणूक केल्या त्यातल्या मी तुम्हाला पंधरा मिनिस्ट्री सांगू शकतो ज्याच्यामध्ये तुम्ही शंभर रुपये जर लावला सांगितलं असेल की आम्ही शंभर रुपये खर्च करू पण तुम्ही सतरा पॉईंट आठ टक्केच खर्च केला आता त्या कोणत्या आहेत एम एस एम छोटे आणि मध्यम उद्योग आता छोटे आणि मध्यम उद्योग जे आहे ते या देशाच्या जीडीपी मध्ये ट्वेंटी फायव्ह पर्सेंट कॉन्ट्रीब्युशन करतात आणि पन्नास टक्के रोजगार निर्माण करतात आज रोजगाराची अवस्था काय वीस ते चोवीस वयाच्या याच्यामध्ये पंचेचाळीस टक्के बेरोजगारी आज देशामध्ये आहे पी एल एफ एसचा डेटा जाऊ द्या त्यांनी डेटा जो आहे तो इतका मॅनिप्युलेट केलेला आहे की त्या आता लेबर ब्युरोचा डेटा बंद केला आहे एन एस एसओचे दोन अधिकारी कसे सस्पेंड केले होते दोन हजार एकवीसच्या एकोणीसच्या निवडणुकीच्या अनुषंगानं ते आपण पाहिलं पण महत्त्वाच्या गोष्टी काय की जे चार इंडिकेटर्स जे आहे चार इंजिन्स आपण ज्याला म्हणतो एक एक्सपोर्ट आहे एक, एक गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर एक आहे त्याच्यानंतर एक कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती होते आणि प्रायव्हेट कन्झम्शन म्हणजे लोक किती खर्च करतात म्हणजे आपण दैनंदिन वस्तू किती घेऊ शकतो ते फूड असेल रेस्टॉरंटमध्ये किती जाऊ शकतो आपण बाकीच्या वस्तू किती विकत घेऊ शकतो ह्याचं खूप इम्पॉर्टन्स आहे कारण की जी डीपीचा त्याचा जी मध्ये त्याचा कॉन्ट्रीब्युशन दोन दोन तृतीयांश असतं या सगळ्या गोष्टीमध्ये जे आहे ते फार कमी आलेलं आहे त्यामुळे घोषणा करणं आणि प्रत्यक्षामध्ये त्या उतरवणं याच्यातलं अंतर जे इथे इथं दिसतं की सेव्हन्टीन पॉईंट एट पर्सेंट म्हणजे सतरा रुपये ऐंशी पैसेच तुम्ही खर्च केलेला आहे शंभर रुपये तुम्ही दाखवला होता त्यामुळे तुम्ही इंटरेस्टमध्ये किती पैसे देता आणि तुमच्याकडे स्पेस किती आहे फिजिकल स्पेस जे दोन हजार बारा नंतर आपण सुरू केलं होतं पॅन्डेमिकच्या काळामध्ये महामारीच्या काळामध्ये आपण त्याला ढील दिली होती ती देणं आवश्यक पण होती त्याच्याशी काही दुमत असण्याचं कारण नाही पण तीन टक्क्यामध्ये तीन टक्के, टक्के असलं पाहिजे जी, जी डी पीच्या फिजिकल डिपोजिट ते आजही पाच पॉईंट नऊ टक्क्यापर्यंत आहे मग एवढी जर ग्रोथ आपली होत आहे तर मग एवढं प्रायव्हेट कन्झम्पन एवढं डाऊन का आहे म्हणजे लोकांचा खर्च करण्याची क्षमता जी आहे ती एवढी कमी का आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर अनएम्प्लॉयमेंट काय आता पी एल एफ एसचा जो पिरियडिक लेबर सर्वे पार्टिसिपेशन डेटा जो आहे जो एन एस करतो त्या डेटामध्ये काय केलं आहे त्यांनी की ज्या महिला घरात काम करतात त्यांनाही पकडून सांगितलं की तीन पॉईंट दोन टक्केच बेरोजगारी आहे आणि दुसऱ्या लोकांनी जे काही केलेलं आहे सर्वेक्षण सी एम आय वगैरे त्यांचे डेटा नाकारण्याचं काम काल मी ते सुब्रमण्यम जे आहे ते बघत होतो मी त्यांच्याकडनं ते यु एनला पण होते तर आय एम एफच्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण जो डेटा देतो आय एम एफला त्यातनं चांगलं आलं की आपण ते ॲक्सेप्ट करायचं पण मग आय एम एफनी एक डेप टू जी डी पी रेशो म्हणजे आपल्या जी डी पीच्या तुलनेत आपल्याला कर्ज किती आहे याच्या संदर्भात दिलेला जो इशारा आहे तो आपण मान्य नाही करायचा साठ टक्क्याच्यावरती केंद्र आणि राज्याचं मिळून डेफिसिट गेलं नाही पाहिजे फिक्सकड डेफिसिट गेलं नाही पाहिजे आज ते आपला जो डेप टू सॉरी डेप टू जी डी पी रेशो म्हणजे आपलं कर्ज गेलं नाही पाहिजे आज ते एक्क्याऐंशी पर्सेंटच्या वरती जी डी पीच्या बरोबरीत आपलं कर्ज झालेलं आहे त्याची वॉर्निंग जी आहे ती वॉर्निंग दिलेली आहे त्यामुळे घोषणा करणे आणि त्या पूर्णत्वास नेणे ने याच्यातलं अंतर जे आहे ते अंतर आम्ही या मागच्या याच्यातला आम्ही ठेवलेलं आहे हा इंडियन इकॉनॉमिक रिव्ह्यू आहे इकॉनॉमिक सर्व्हे येत असतो पण यावेळेस इंडियन इकॉनॉमिक रिव्ह्यू टाकलेला आहे पन्नास वर्षाच्या पूर्वी काय होतं आणि नंतर काय होतं एक्क्याण्णव नंतर या दोन्ही गोष्टी दिलेल्या या आणि याच्यामध्ये खूप गॅप्स सोडलेले आहे म्हणजे सोयीस्करित्या जसे की जसे की मी तुम्हाला सांगतो दोन हजार बाराचं त्यांनी दिलं की दोन हजार बाराच्या वेळेस करंट अकाउंट डेफिसिट तर त्यावेळेस गोल्ड इम्पोर्ट आणि पेट्रोलियम कच्चे तेल जे आहे ते प्रचंड महाग होता असं त्र्याहत्तर डॉलरवर आहे त्यावेळेस ते एकशे बारा एकशे पस्तीस डॉलरपर्यंत गेलेलं होतं आणि गोल्ड इम्पोर्ट वाढलेला होता त्याच्यामुळे आपला करंट अकाउंट डेपिसिट त्यावेळेस जवळपास चार चार पर्सेंट होतं पण पर दोन हजार बाराचं जे बजेट पी चिन्हा यांनी मांडलेलं होतं त्या बजेटमध्ये मात्र त्यांनी टेपरिंग सुरू केलं होतं आणि दोन हजार चौदाला जेव्हा सरकार दिलं तेव्हा एक पॉईंट तीन टक्केच होतं आजही एक पॉईंट एक टक्के आहे दोन हजार बावीसमध्ये करंट अकाउंट डेपिसिट म्हणजे आपण ज्या वस्तू आणतो आणि वस्तू त्याचा गॅप जो आहे वस्तू निर्यात करणे आणि वस्तू आयात करणे याच्यातला जो गॅप आहे त्याला आपण करंट अकाउंट डेपिसिट म्हणतो ते ते पण तीन पॉईंट नाईन पर्सेंट होतं दोन हजार बावीसमध्ये ते आता एक पॉईंट एक एक पॉईंट दोनच्या जवळपास आहे त्यामुळे या गोष्टी सगळ्या आता का बरं आहे तर ग्लोबल डाऊन आहे ग्लोबल डाऊन असल्यामुळे आपली आयात कमी झालेली आहे आयात निर्णया गॅप कमी झालेला आहे त्यामुळे आपल्यात त्यात खूप स्पील ओव्हर मिळालेलं आहे किंवा आपण त्याचं खूप ॲडव्हान्टेज मिळालेले आहे अशी परिस्थिती नाही तर अशा बऱ्याचशा गॅप्स आहेत पुढच्या चर्चेमध्ये मी त्या सगळ्या समोर ठेवतो तुम्ही बरोबर मुद्दा उपस्थित केला की ग्लोबल स्लोडाऊनचा पण सरकारकडनं सातत्याने एक दावा केला जातोय डाऊन असताना सुद्धा आपल्या अर्थव्यवस्थेनं मात्र त्यावर मात केलेली आहे आणि आपली अर्थव्यवस्था वेगवान पद्धतीनं पुढे जात आहे दीपक सर यात किती सत्या तुम्ही आरटी क्षेत्रातले आहात आणि ग्लोबल स्लोडाऊनची सगळ्यात झड याच क्षेत्राला बसताना दिसतंय भारतात नेमकी काय स्थिती जाणवते तुम्हाला एक तर माझ्या मते ग्लोबल स्लो डाऊन असताना सुद्धा भारताचा प्रोग्रेस चांगला होतोय ही गोष्ट आहे की आता सेवन पॉईंट टू पर्सेंट होतोय आणि पुढे ज्या पद्धतीने आपण चाललो आहे त्या आता मला वाटतं कालच अर्थमंत्र्यांनी सांगितलं की दोन हजार तीसपर्यंत आपण सेव्हन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होऊ आज आपली तिसरी इकॉनॉमी आहे ती पुढे पाचवी इकॉनॉमी आहे ती तिसरी इकॉनॉमी होईल तर हे सगळं आत्ता आशादायक वाटतंय आणि खरंच सत्यात उतरेल अशी एक शक्यता वाटते कारण वाट ज्या तऱ्हेने आपलं काम चाललाय तिथे माझ्या मते लोंडे साहेबांनी एक जो मुद्दा उपस्थित केला म्हणजे इकॉनॉमीच्या दृष्टीने मी सांगतो की जी डी पी रे डेट जी डी पी रेशो जो आहे एटी पर्सेंट तुम्ही इतर देशांचा बघितलात एस्पेशली डेव्हलप ज्या होत आहेत कंट्रीज त्यांना तेवढं डेट घेणं जरुरी असतं आपलं माझ्यामध्ये कमी होतं आणि त्यामुळे गुंतवणूक होणं जितकं जरुरी आहे त्या ती डेट घेणं जरुरी आहे आता ते डेट कुठे वापरलं जातं हे महत्त्वाचं आहे म्हणजे ते रेवडीकरता जर का वापरलं जात असेल तर त्याचा प्रॉब्लेम आहे प्रॉडक्टिव्ह यूज करता वापरलं जात असेल तर ते चांगलं आहे परंतु जनरली आता निवडणुकांच्या काळात बघितलं किंवा राज्याच्या निवडणुकांच्या काळात बघितलं तर ते रेवडी म्हणून जास्त वापरलं जातं आणि प्रॉडक्ट याच्या कमी उपयोगात आणलं जातं एस एम ई सेक्टर अगदी बरोबर आहे की एस एम ई सेक्टरकडे लक्ष देणं जास्त जरुरी आहे प्रत्येकजण घोषणा करतो परंतु प्रत्यक्षात तळागाळात ते काही दिस उतरात दिसत नाही पण माझ्या मते केंद्रापेक्षा त्याच्या राज्यांची जबाबदारी जास्त आहे कारण एस एम ई सेक्टर हा राज्य सरकारकडे जास्त काम करत असतो आणि तिथे मला वाटतं जी जी राज्य करतायत काम उदाहरणार्थ गुजरात आहे आंध्रा आहे तिथे सगळा चांगला त्यांना प्रतिसाद मिळतोय महाराष्ट्रात अजूनही बरंच काम होणं जरुरी आहे त्याच्याबाबत मला याच्यामध्ये एक, एक पॉईंट मेन्शन करायचा होता की मी बिझनेस स्टँडर्ड बघत होतो मिंट बघत होतो त्याच्यामध्ये टी सी एस इन्फोसिस आणि विप्रो या तीन कंपन्यांनी सोळा हजार जॉब्स लेऑ केलेले आहेत ले। सोळा हजार जॉब्स आणि सेवन ट्रिलियन डॉलरचं आपण जे म्हटलेलं आहे तर फाय ट्रिलियन डॉलर आपण दोन हजार बावीसपर्यंत होणार होतो आता थ्री पॉईंट सेव्हन्टी ट्रिलियन डॉलर आपण इकॉनॉमी आहोत पुढचे जर आपल्याला सहा लाख वीस हजार ट्रिलियन डॉलर जे आहेत हे मिळवायचे असेल तर आपली ग्रोथ ही पंधरा टक्क्यांनी झाली पाहिजे म्हणजे पाचशे सतर बिलियन डॉलर आपण दरवर्षी त्यात ॲड केले पाहिजे ते शक्य नाही आहे ते शक्य नाही आहे आतापर्यंतची जी ग्रोथ पाहिली आणि पुढची ग्रोथ जर पाहिली आपण पंधरा टक्क्यांनी होईल का तर नाही होणार मी नॉमिनल जी डी पी म्हणतो आहे तर कॉन्स्टंट प्राईसवर आपण जर विचार केला कॉन्स्टंट प्राईस म्हणजे दोन हजार पंधराला बारा दहा केळी जर दहा रुपयाला भेटत असेल आणि त्याच दोन हजार वीसला जर वीस रुपयाला भेटल्या म्हणजे काय आपली ग्रोथ झालेली अशी नाही आहे त्यामुळे आपण कॉन्स्टंट प्राईसवर बघतो ते रिअल ग्रोथ असते ती तर नॉमिनल ग्रोथ आणि रिअल ग्रोथमध्ये सेव्हन ट्रिलियन डॉलरचा जो आज विचार मांडलेला दोन हजार तीसचा तो शक्य नाही आहे कारण की तेवढी आपली ग्रोथ नाही आहे आणि दुसरी गोष्ट दोन हजार एकवीस बावीसचा जो आपला ग्रोथ रेट में होता तो दोन हजार एकवीसला आपण चोवीस टक्क्यानं मायनस होतो आणि मग नंतर जी आठ पॉईंट आठ पर्सेंटची ग्रोथ दाखवली आणि आता सात पर्सेंटची ग्रोथ दाखवली तर लो बेसवरून आहे म्हणजे आपण मायनसमधून आलो प्लसमध्ये आलो आणि प्लसमधून जी लो बेस बेस ग्रोथ आहे ती बेस ग्रोथ आहे सुब्रमण्यम स्वामींना मी काल ऐकत होतो ते म्हणले हे सगळे फेक डेटा आहे त्यांचं आता ते बी जे पीचे खासदार आहेत मला ते त्याच्यात जायचं नाही आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की ती चार पर्सेंट आहे आता त्यांच्या म्हणण्यावर आपण किती विश्वास ठेवायचा तो जनतेने ठरवा सरकारने ठरवा कारण ते क्रुझनेक्स आणि सॅम्युल्सन हे जे दोन नोबेल प्रा प्राईज विनर आहेत त्यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे त्यांचा तेसीचा क्रुझनेससोबत झालेला आहे आणि क्रुझनेस जे इकॉनॉमिस्ट आहेत त्यांनी जी डी पीची कन्सेप्ट मांडलेली आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की जे फिगर्स आणि कॅल्क्युलेशन्स जे आहे ते सगळे फेक आहे 4 चार पर्सेंटच्या वरती ग्रोथ नाही आता डेटा आपल्याजवळ व्यवस्थित येत नाही ही गोष्ट तर सत्य आहे त्यामुळे जी ग्रोथ आहे ती फक्त जर मीडियामधून दाखवल्या जात असेल किंवा मोठ्या मोठ्या घोषणा करून दाखवल्या जात असेल तर मग सत्य इथे पण येतं एम एस ई ही जी आहे सर ही याला केंद्राचा सपोर्ट खूप जास्त असतो याचं बजेट केंद्राचं असतं आणि पॉलिसीज पण केंद्र ठरवत असतं एम एस एमईसच्या आणि एम एस आज आपल्याला माहिती आहे रॉ मटेरियलचा प्रश्न आहे मार्केटचा प्रश्न आहे टेक्नॉलॉजिकल सपोर्टचा प्रश्न आहे हे सगळे जे कन्स्टेंट्स जे आहे हे कन्स्टेंट्स सोडवण्याला आपण कमी म्हणून मागच्या वर्षी वीस लाख एम एस एम बंद पडल्या दोन हजार चौदा साली या देशामध्ये साडेपाच करोडपेक्षा जास्त एम एस एम ईज होत्या त्या आता साडेतीन करोडपर्यंत आल्या हे आता राष्ट्रपतींच्या अभिभाषणामध्ये हा फिगर आलेला आहे त्यामुळे काही फिगर्स येणं आणि फिगर्स योग्य येणं आणि मग ती इकॉनॉमी असेस करू शकणं याच्यातलं जे अंतर आहे ते अंतर स्पष्टपणे पुढे येतं राताराला जीडीपीचा प्रश्न आपण बोललात सर अमेरिकेच्या जर आपण डेट टू जी रेशो रेशिओ पाहिला तर आपण फसू कारण डॉलर जी करन्सी आहे ती ग्लोबल करन्सी आहे त्यांचे बरेचसे व्यवहार जे आहेत त्यांनी बांधून ठेवलेले आहेत त्यामुळे त्यांचं त्यांनी जर पैसे काढलेत आणि त्यांनी प पैसे छापलेत तरी पण त्यांच्या इन्फ्लेशनला एवढा फरक पडत नाही अमेरिकन इकॉनॉमी दोन पर्सेंटनी ग्रो करणं आणि आपण सात पर्सेंटनी ग्रो करणं याच्यात फरक आहे सर ते चार पर्सेंटनी जर ग्रोथ करत असेल तर आपली ग्रोथ जी आहे ती दहा पर्सेंट असायला पाहिजे आणि ते दोन पर्सेंटनी ग्रोथ करत असेल तर आपली ग्रोथ ही आठ पर्सेंटनी पाहिजे कारण इकॉनॉमीचा साईज खूप मोठा आहे आता आपण पर कॅपिटल इन्कममध्ये पाहिलं तर आपण एकशे बेचाळीस नंबर आहोत दोन हजार चारशे डॉलरच्या जवळपास आपण पर कॅपिटल इन्कममध्ये आहो इंग्लंड वगैरे सारख्या इकॉनॉमीचा सा आपण जपानसारख्या इकॉनॉमीचा विचार करतो थे 25 ते पंचेचाळीस ते पन्नास हजार डॉलर पर कॅपिटल इन्कममध्ये आहेत तर हे, हे बरेचसे जे गोष्टी आपण ज्या चर्चा करतो तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की कंटिन्युअस आणि कॉन्स्टंट आठ ते दहा पर्सेंटने जर आपण ग्रो केला तर आपण अनएम्प्लॉयमेंटला ॲड्रेस करू शकू अनएम्प्लॉयमेंट ॲड्रेस नाही होत आहे आपण किती फिगर्स दिल्या तरी मार्केटमध्ये आपण पाहिलं आता एम पी एस सी आणि आपल्या एका स्टेटमध्ये बत्तीस लाख विद्यार्थी जर फक्त तेवढ्यासाठीच प्रिपरेशन करत असेल आणि मनरेगामध्ये दहा करोडची डिमांड जर जास्त वाढत असेल आणि मनोरेगातलं अठ्ठ्याण्णव हजार कोटीची गुंतवणूक ही साठ हजार कोटीवर येत असेल आणि शिक्षणावरचा खर्च दोन पॉईंट पाच पर्सेंट ह्याच्यावरती जात नसेल आणि हेल्थ सेक्टरला आपण साठ हजार ते ऐंशी हजारपेक्षा कोटीपेक्षा जास्त पैसे लावत नसेल पंचेचाळीस लाख कोटीच्या बजेटमध्ये तर हे सिरियस कन्सर्न आहेत कोणतंही सरकार असो हे सिरियस कन्सर्न आहेत कारण हेल्थ एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंट आणि प्रायव्हेट कन्झम्पन हे चार गोष्टी ज्या आहेत याचा ॲड्रेस करूनच बजेट असायला पाहिजे असे आम्ही विरोधक म्हणून आम्ही मागणी करतो ती देशाच्या हिताची आहे बरोबर बरोबर दीपक सर तुम्हाला यावर काही मुद्दा मन्दा? हो ए, एक दोन मुद्दे आ, की भारतामध्ये शिक्षण आणि आरोग्य याच्यावर एकोणीसशे पन्नास पासून आत्तापर्यंत कधीच तीन टक्क्याच्या वरती कोणी खर्च केलेला नाही आहे त्यामुळे तो खर्च होणं जरुरी आहे अत्यंत म्हणजे रास्त मागणी आहे आणि ते व्हायलाच पाहिजे तो आपण कोविडच्या काळात बघितलं की किती खर्च झाला त्याच्यावर आणि त्यामुळे फायदा किती लोकांना झाला परंतु आता विमा योजना आहे त्याच्यामध्ये काय काहीतरी ॲडिशन होत आहेत त्याच्यात परंतु तो अजूनही जेवढा व्हायला पाहिजे तेवढा होत नाही ही सत्य गोष्ट आहे आणि त्याकरता सोशल रिंजिनिअरिंग होणं अत्यंत जरुरी आहे आणि तो खर्च करण्यासाठी जो पैसा उपलब्ध लागतो आठ ते दहा टक्के वाढ होणं अत्यंत जरुरी आहे त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल की नाही हे मला अजूनही शंका वाटते कारण काही वेळेला एम विदाउट एम्प्लॉयमेंट जनरेशन वाढ होते आणि त्याच्याकरता एस ई सेक्टरला पुढावा देणं बरोबर हे जरूरी पण एक मुद्दा मला जास्त मांडायचा आहे की अनएम्प्लॉयमेंटचे जेव्हा आकडे बघतो तेव्हा मला स्वतःला इकॉनॉमिकचा अभ्यासक म्हणून असं वाटतं की आपण आता नवीन प्रकारचे जे एम्प्लॉयमेंट होत आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आता मुंबईत बघाल तर स्विगी म्हणा किंवा उबर म्हणा किंवा हे जे लोक आहेत हे सेल्फ एम्प्लॉईड किंवा सेल्फ एंटरप्रेनर्स म्हणून क्लास आला आहे त्यांची नोंद कुठे होत नाही तर ती नोंद होणं जरुरी आहे तर तसं जर का बघितलं तर ही अनएम्प्लॉयमेंट एवढी मला दिसत नाही कारण आज रस्त्या रस्त्यावर तुम्हाला स्कूटर घेऊन जाणारे कुरिअर बॉयजे किंवा गर्ल्स दिसतात तर त्याच्यामध्ये ही एम्प्लॉयमेंट जनरेशनचाच भाग आहे की उबरचे ड्रायव्हर्स म्हणा ते स्वतः एंटरप्रेनर्स आहेत तर करून ते येतात परंतु ते शुअर एक 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 मिनिट मी कम्प्लीट करतो त्यामुळे हा जो डेटा है। माजा मनना कि आहे माझं असं म्हणणं नाही आहे की एम्प्लॉयमेंट भरपूर आहे म्हणजे अनएम्प्लॉयमेंट आहे जगभरात ती आहे ती असणारच राहणार आहे आणि ग्रोथ जर का झाली नाही तर ती होणार नाही अनएम्प्लॉयमेंट एम्प्लॉयमेंट होणार नाही त्याकरता एम्प्लॉयमेंट करता ग्रोथ होणं जरुरी आहे ती एस ई सेक्टरमध्ये किंवा सर्विस सेक्टरमध्ये दोन्ही से याच्यामध्ये होणं जरुरी आहे एक त्यांनी मागाशी उल्लेख केला आय टी इंडस्ट्रीजचा याचा त्याच्यामध्ये माझ्या मते की आता असे प्रकार थोडेसे होणार आहेत कारण रिस्किलिंग जरुरी आहे ज्या अर्थी नवीन टेक्नॉलॉजी येते त्या अर्थी मी जर का मेनफ्रेमवर काम करणारा माणूस असेल आणि मला ए आयमध्ये किंवा मशीन लर्निंगमध्ये जर का काहीच मी स्वतःला स्किल केलं नसेल तर ते लोक जाऊन नवीन लोक येणं हे अपरिहार्य आहे यात फक्त एक पॉइंट ऍड करतो सर कालच एक बातमी होती की मार्जिन सुधारण्यासाठी एका आयटी कंपनीने थोडासा ले ऑफ केला जगभरात हे सगळं चालू एक मिनट मला याच्यात थोडंसं थोडस ऍड करायचं सर यूपीए च्या काळामध्ये दोन हजार तेरा चौदा पर्यंत तीन पॉईंट एक्केचाळीस टक्के एज्युकेशन वरचा खर्च होता आणि जवळपास दोन टक्क्याच्या आसपास जो आहे तो हेल्थ वरचा खर्च होता आपण जे विमा क्षेत्र जे म्हटलं विमा वगैरे आहे ते विमा तुम्हाला प्रायव्हेटली एखादी ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तो फायद्याचा आहे पण इन्फ्रास्ट्रक्चरच्या अनुषंगाने ह्या गोष्टी आहे की कि आपण किती गुंतवणूक करतो हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि श्रम पोर्टल श्रम पोर्टलवर ऑर्गनाईज सेक्टरमध्ये किती अनएम्प्लॉयमेंट हे दिसून येतं त्याचं कारण असं आहे की तिथे तीस करोड लोकांनी आपले नावं नोंदवलेली आहेत तर एकशे चाळीस करोडच्या लोकसंख्येमध्ये तीस करोड जॉबसाठी नाव नोंदवत असतील एखाद्या प्रायव्हेट संस्थेने जर सी एम आयसारख्या सारख्या सांगितलं असेल की शंभरपैकी तीज़ अठ्ठ्याऐंशी लोक जे एम्प्लॉयबल आहे ज्यांना नोकरी मिळू शकते ते कॉ क्वालिफिकेशन आहे त्यांना शंभरपैकी अठ्ठ्याऐंशी लोकं जर जॉब शोधत असेल आणि आपण कितीही डेटा डिस्काउंट केला की हा डेटा चुकीचा असेल किंवा त्यांच्याकडे व्यवस्थित फिगर्स नसतील तेवढे त्यांच्याकडे संसाधनं नसतील साठ टक्के जरी म्हटलं तरी डेंजरस आहे ना वीस ते मध्ये पंचेचाळीस टक्के आहे या अनुषंगाने एम एस एम ईच्या संदर्भामध्ये जी पॉलिसी आहे ती पॉलिसी अतिशय चांगले येणं गरजेचं आणि त्याच्यामध्ये जर फक्त सतरा पॉईंट आठ टक्के खर्च होत असेल तर आपलं लक्ष जॉब क्रिएशनकडे नाही आहे आपण मुद्रा लोन म्हणतो नाईंटी एट पर्सेंट त्याच्यामध्ये एनपीएस आहे आपण तो बँक केल्या आपण राईट ऑफ केलेला आहे राईट ऑफ करून आपण बॅलन्सशी हे करत असेल पण प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट किती आहे प्रायव्हेट कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ती सुद्धा डाऊन आहे ना एक तर माझ्या या बजेटमध्ये प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट कशी वाढवता येईल हां त्याच्याकरता इन्सेंटिव्ह काय देता येईल हे ये बघणं जरुरी आहे आणि सरकारने मला वाटतं दहा लाख कोटी रुपये वगैरे इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केला ती गोष्ट खरी आहे परंतु त्यापेक्षा सुद्धा आता प्रायव्हेट सेक्टरने पुढाकार घेऊन कॅपिटल एक्सपेंडिचर कसं करता येईल आपली फॅक्टरीज कशा वाढवता येतील बंद पडलेले कारखाने परत कसे चालू करता येतील पण त्याकरता एक दोन गोष्टी मते आशादायक वाटतात की आता जगभरात जर का परिस्थिती बघितली तर प्रत्येक मल्टीनॅशनलचा चायना प्लस वन युरोप प्लस वन असे एक जो त्यांचा विचारसरणी आहे की आता चायनामध्ये ज्या गोष्टी तयार होतात त्या गोष्टी भारतात कशा बनवता येतील याच्यावर स्पेशल अभ्यास गट आहेत नाही तर मी आय आय टी आणि ट्रिपल आय टीशी निगडीत असल्यामुळे मला माहिती आहेत की आम्ही ते तयार केले आहेत आणि या वस्तूंचा शोध घेतला जातो आहे की आपल्या ते कशा तयार करता येतील किंवा आता चिप्स म्हणा जर इलेक्ट्रॉनिक चिप्स जर का म्हणाल तर पुढच्या दहा वर्षात भारत हा एक्सपोर्टर होईल त्याच्यामध्ये पण त्याकरता जे इन्फ्रास्ट्रक्चर लागेल त्याची तयारी आत्तापासून चालू आहे तर त्यामुळे माझ्यामध्ये हे आशादायक चित्र आहे की आत्ता जरी तुम्हाला अनएम्प्लॉयमेंट वाढत असली तरी त्याकरता काही केलं जात आहे का तो हो केलं जात आहे ते यश मिळेल का माहीत नाही आत्ता आपण सगळ्यांनी त्याकरता काम करणं जरुरी आहे ते महत्वाचं गेल्या बजेटमध्ये सुद्धा जवळपास तीस तेहत्तीस ते 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 टक्के कॅपेक्स अनाऊन्स केलं होतं सरकारने त्यामुळे यावर्षी कॅपेक्सच्या दृष्टीने फार मोठ्या स्पेस नाही फाय पॉईंट नाईन पर्सेंट फिसिकल डेफिसिट असताना ते पर्सेंट दोन हजार सव्वीस पर्यंत चार पॉईंट पाच टक्क्यावर जर आणायचं असेल म्हणजे आपला घाटा कमी म्हणजे नुकसान कमी करायचं असेल तर तेवढी स्पेस नाही त्यामुळे मला असं वाटतं की टेन ट्रिलियन रुपीज जे आहे दहा लाख कोटी रुपीज ना? डॉलर नाही तर ती जी गुंतवणूक आपण केलेली आहे त्याचे सुद्धा फिगर्स येतील एकदा इकॉनॉमिक एक। सर्वे आला की किती एक्झॅक्टली आपण खर्च केलेला आहे पण प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट जी आहे ती वाढवणं गरजेचं आहे चिपच्या संदर्भात मी रघुरामन राजन साहेबांचं सा एक आय आय टी मधलं लेक्चर आहे अतुल डोंडी आपण बोलूयात पण काय अपेक्षा आहेत त्याबद्दल आता आपण बोललो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट